आमचं कसं आहे, आमचं मूळ जे आहे, मूळ आणि कुळ हे शरद जोशींचं विद्यापीठ आहे. मग तिथनं या सगळ्या संघटना तयार झाल्या. मग राजू शेट्टी साहेबांची संघटना, रघुनाथदादांची संघटना, आता सदाभाऊंची संघटना. आमचं मूळ पिंड हा चळवळीचा आहे, त्यामुळे कुठल्या तरी चळवळीत काम करावं या हेतूनं तो तत्कालिक निर्णय घेतला. मी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा माझा निर्णय चुकला होता आणि तो आमच्या संघटनेच्या अंतर्गत वादातून झाला होता. आमचे संबंध चांगले आहेत, आमचं बोलणं होतं असतं सातत्याने, काय अडचण नाही. ते आमचे नेते आहेत सातत्याने, वेगळी वेगळी आंदोलनं हे ते सगळं आम्ही एक दिवसाआड बोलत असतो, काय अडचण. कुजबुज गँग म्हणतो आम्ही त्याला. आणि म्हणजे तो कानाचा जो प्रवास असतो त्या प्रवासात आम्ही कमी पडतो. आम्ही रस्त्यावर लढणारे लोक आहे आणि काही लोक त्या कानाच्या प्रवासात खूप सक्सेस होतात. पक्ष ठरलाय हे पक्ष काय आता इथं याचं आहेच ना, स्वाभिमानी शेतकरी संघटना. आम्ही अशा पद्धतीने लढू. कारण यापूर्वी पण तुम्ही शेतकरी संघटनेची साथ सोडून सदाभाऊ खोतांसोबत गेलेला पुन्हा आला, म्हणून हा प्रश्न विचार. नाही हे बघा, चळवळीतल्या जेवढ्या काय आमच्या वेगळ्या वेगळ्या, आमचं कसं आहे, आमचं मूळ जे आहे, मूळ आणि कुळ हे शरद जोशींचं विद्यापीठ आहे. मग तिथनं या सगळ्या संघटना तयार झाल्या. मग राजू शेट्टी साहेबांची संघटना, रघुनाथदादांची संघटना, आता सदाभाऊंची संघटना, मग मध्ये आता काही छोटे छोटे पुन्हा तुकडे झाले शेतकरी संघटनांचे. आमचे जरा आरपीआय सारखंच झालं थोडं. तर मग हे सगळं आता आमचं काय, आमचं मूळ पिंड हा चळवळीचा आहे, त्यामुळे कुठल्या तरी चळवळीत काम करावं या हेतूनं तो तत्कालिक निर्णय घेतला. मी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा माझा निर्णय चुकला होता आणि तो आमच्या संघटनेच्या अंतर्गत वादातून झाला होता. मला कसं वाटतं तुम्हाला सांगू का, लढणारे जे लोक आहेत ना त्या लोकांना ताकद दिली पाहिजे. म्हणजे रस्त्यावर लढणारे लोक उपेक्षित राहता कामा नये किंवा त्यांच्या पाठीशी नेतृत्वाने उभं राहिलं पाहिजे. आणि आमच्या संघटने थोडे अंतर्गत क्लॅशेस झाले होते त्या काळात, तो रागाच्या भरात निर्णय झाला आणि मी ते अनेक वेळा ते बोलूनही दाखवलं. आजही मला असं वाटतं की ही चळवळीला पुन्हा जर का गतवैभव जुनं प्राप्त करायचं असेल तर केडर कॅम्प घेणं, त्यांच्या वैचारिक बैठका घेणं, जसं शरद जोशी साहेब करायचे त्या काळामध्ये. आता मला आठवतं की 2005-2004 साली कार्बन क्रेडिट नावाचा विषय काय आहे हे शरद जोशींनी आम्हाला कोल्हापूरच्या शिबिरात शिकवलं. मग मी आम्ही ते कार्यकर्त्यांचं शिबिर घेऊन त्यांना शिकवलं. तर सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रभर फिरणारे 5-10 लोक पूर्ण वेळ काम करणारे पाहिजेत, तेव्हा हे सगळे टिकून राहतं असं माझं. आता ते वाद मिटलेले आहेत, आता कसे आहेत तुमच्या आणि राजू शेट्टींचे संबंध? आमचे संबंध चांगले आहेत, आमचं बोलणं होतं असतं सातत्याने, काय अडचण नाही. ते आमचे नेते आहेत सातत्याने, वेगळी वेगळी आंदोलनं हे ते सगळं आम्ही एक दिवसाआड बोलत असतो, काय अडचण नाही. ते वाद पूर्ण आता मिटलेले आहेत. नाही नाही, वाद राजू शेट्टींची नव्हतेच मुळामध्ये, तुम्ही लक्षात घ्या. वाद जे होते ते आजूबाजूच्या काही लोकांच्या संदर्भातले होते आणि त्याच्यात राजू शेट्टी साहेब भूमिका घेत नाही असं माझी तक्रार होती. म्हणजे त्यांच्याविषयी व्यक्तिगत मला राग नव्हताच, पण काही लोक असतात ना, म्हणजे कुजबुज गँग म्हणतो आम्ही त्याला. आणि म्हणजे तो कानाचा जो प्रवास असतो त्या प्रवासात आम्ही कमी पडतो. आम्ही रस्त्यावर लढणारे लोक आहे आणि काही लोक त्या कानाच्या प्रवासात खूप सक्सेस होतात तो तिथपर्यंत पोहोचवायला. आम्ही नाही होत, ठीक आहे, काय अडचण नाही. आमच्यात काही वाद नाही, आमच्यात संवाद आहे आणि आमचं चांगलं सुरू आहे.